श्रद्धा निर्मूलन पण प्रत्येकाच्या मनामध्ये श्रद्धा याचा अर्थ धर्मश्रद्धा असा असतो पहिल्यांदा. आणि आम्ही विचारतो शब्द अंधश्रद्धा आणि त्याला वाटतं की तो माझ्या धर्मश्रद्धेबद्दल बोलतो. आता याच्या मधला गुंता जरा लक्षात घ्या. नंबर एक, देशाच्या घटनेने तुम्हाला श्रद्धेचं पूर्ण स्वातंत्र्य दिलेलं आहे. या श्रद्धा एकमेकाशी उघडपणे विरोधी आहे. म्हणजे हिंदू असाल तर असं म्हणणार की मूर्तीमध्ये देव आहेच, आणि मुसलमान असाल तर म्हणणार की मूर्तीमध्ये देव आहे ही अंधश्रद्धा आहे, मूर्तीमध्ये देव नाहीच. बुद्ध असेल तर असं म्हणणार आत्मा नाहीच. हिंदू असेल तर असं म्हणणार की आत्मा आहेच. मुसलमान असेल तर असं म्हणणार की चंद्र दिसल्यानंतरच उपास सोडायला पाहिजे. आणि जैन असेल तर असं म्हणणार की सूर्यास्तापूर्वी जेवण घ्यायला पाहिजे. या प्रत्येकाच्या मते त्याची श्रद्धा ही पूर्णपणे योग्य आहे. त्याच्यामुळे प्रत्येक व्यक्तीला श्रद्धा पालनाचा पूर्ण अधिकार घटनेने दिलेला आहे. पण गंमत अशी आहे की ज्या समाजामध्ये श्रद्धा तपासली जात नाही त्या समाजाची प्रगती होत नाही. मानवी प्रगतीचा इतिहास हा श्रद्धा तपासण्याचा इतिहास आहे. माणसाच्या प्रगतीचे सर्व टप्पे तुम्ही बघितले तर तुमच्या असं लक्षात येईल की ज्या प्रमाणात माणसाने श्रद्धा तपासली त्या प्रमाणामध्ये माणसाची प्रगती झाली. आणि 2-1 लाख वर्षाचा किमान माणसाचा जर इतिहास तुम्ही मानला तर तुम्हाला असं लक्षात येईल की 2 लाख वर्षापैकी 1,99,500 वर्ष या कालखंडात झालेली प्रगती आणि तपासण्याचा वैज्ञानिक दृष्टिकोन सापडला अवघ्या 500 वर्षापूर्वी त्या कालखंडात झालेली प्रगती यात महला अंतर आहे. त्यामुळे आपण एका पेचात येतो की श्रद्धेचं स्वातंत्र्य घटनेने दिलेलं आहे त्यामुळे ते मान्य करायला पाहिजे. ज्या श्रद्धा मानल्या जातात त्यांच्यामध्ये देखील एकवाक्यता नाही, त्या संपूर्णपणे एकमेकाच्या विरोधी आहे. आणि मानवी प्रगतीचा इतिहास हा श्रद्धा तपासण्याचा इतिहास आहे, श्रद्धा नाकारण्याचा इतिहास नाही. या दृष्टीनं अनिसच्या कार्यकर्त्याला काय वाटत असेल हा मुद्दा कौन आहे? अनिसच्या कार्यकर्त्याला काय वाटतं याच्याबद्दल बोललं जाईलच. परंतु आपण विषय हेतुतः असा घेतलेला आहे की महाकुंभ मेळा श्रद्धा की अंधश्रद्धा. तर कोणी तो श्रद्धा म्हणू शकतो, कोणी ती अंधश्रद्धा म्हणू शकत, कोणी या या गोष्टी त्यातल्या अंधश्रद्धा आहेत पण सगळ्या गोष्टी अंधश्रद्धा नाहीत असं म्हणू शकत. त्यामुळे या सर्व बाबी या आपल्या खुल्या चर्चेला उपलब्ध आहे. त्यामुळे आपला जो विषय आहे त्याच्यामध्ये तुमचं मत हे पूर्णपणे विरोधी जरी असलं तरी त्याचं स्वागत आहे, अर्धविरोधी असलं तरी स्वागत आहे, या बाजूचं असलं तरी स्वागत आहे. पण चर्चा पुढे जाणारा मांडणी करावी अशी अपेक्षा आहे. त्यामुळे माझा समारोपाचं बोलणं हे केवळ शेवटचं आहे म्हणून मी सूत्रसंचालक आहे, मी अध्यक्ष नाही. त्यामुळे आता हा विषय चर्चेला खुला झालेला आहे की महाकुंभ मेळा श्रद्धा की अंधश्रद्धा.